जय शिवराय शेतकरी मित्रांनो, तर आज आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत कृषी यांत्रिकी अवजारासाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, तर अशा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी आहे, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, कृषी विभाग MHADBT पोर्टलद्वारे जे शेतकरी कृषी अवजारासाठी अर्ज करतात, कृषी यांत्रिकीसाठी अर्ज करतात, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या ज्या सोडत याद्या आहेत तर त्या पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर याची एक संपूर्ण आपल्या महाराष्ट्राची एक यादी जी आहे तर ते आपल्याकडे आहे. तर या जी यादीची लिंक आहे तर ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे, तिथे जाऊन आपण यादी ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर आपण इथे बघू शकता, यादी ही फक्त आता एक कालच आलेली आहे, 2/1/2024 रोजी जे कालच आलेली आहे यादी. तर या यादीमध्ये आपले नाव आहे का, जर आपण कृषी यांत्रिकीसाठी जो अर्ज आहे तर तो केलेला असेल तर आपल्या सोडीत यादीमध्ये नाव असायला पाहिजे. जर अर्ज आपण हा केव्हा केला यावर ते अवलंबून असते. जर अर्ज आपण आता डिसेंबरच्या शेवट केला असेल तर यामध्ये आपले नाव नसणार आहे. जर याशी काही रिलेटेड आपले प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता. तर यादी बघण्यासाठी आपलं कशाप्रकारे यादी खूप जास्त मोठी असल्यामुळे जी आहे तर ते आपल्याला बघता येत नाही, तर अशा प्रकारे जे यादी आहे तर ती ओपन केल्याच्या नंतर आपला जो ॲप्लिकेशन नंबर असतो तर तो येथे दिलेला असतो. तर डायरेक्ट आपण ॲप्लिकेशन नंबरद्वारे देखील सर्च करू शकतो. आपण इथे बघू शकता निळ्या कलरमध्ये जे आहे तर तिथे ॲप्लिकेशन नंबर आहे आपल्याला. त्यानंतर आपले जे गाव आहे तर गावानुसार आहे, त्यानंतर तालुका आहे, त्यानंतर आपण जिल्हानिहाय देखील आपले यादी जी आहे तर ती बघू शकता. तर इथे संपूर्ण जे जिल्हे आहेत महाराष्ट्रामधील तर ते संपूर्ण जिल्ह्यांची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर यामध्ये आपण आपले नाव जे आहे तर ते शोधून आपले पुढील डॉक्युमेंटची जी प्रोसेस आहे तर ती करू शकता. तर यामध्ये लगेच आपल्याला तात्काळ जे ऑप्शन आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी किंवा तर ते देण्यात येणार नाही. तर यादीत नाव असेल तर आपण आपल्यासाठी जे ऑप्शन आहे तर ते लवकरात लवकर अवेलेबल जे आहे तर ते करून देण्यात येणार आहे. तर आपण इथे डिस्ट्रिक्ट न्याय ज्याला आपण जिल्हा न्याय देखील म्हणू शकतो. त्यानंतर आपलं नाव कुठे असणार तर इथे बघू शकता आपण ॲप्लिकंट नेम. तर या ठिकाणी जे आहे तर ते इथे आपलं जे नाव आहे शेतकऱ्याचं, ज्या शेतकऱ्याचे नाव आपण अर्ज केला तर ते त्या शेतकऱ्याचे नाव इथे दिसणार आहे. त्यानंतर इथे आपलं जे पुढील जी माहिती आहे कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीमधून अर्ज भरला होता, त्यानंतर बेनिफिट कंपोनंट जे आपण कुठल्या म्हणजे अवजारासाठी अर्ज केला होता, ट्रॅक्टरसाठी अवजार ट्रॅक्टर अवजारासाठी केला होता की ट्रॅक्टरसाठी केला होता, त्यानंतर मिनी पॉवर टिलरसाठी केला होता, तर ही सर्व माहिती आपल्याला या रकान्यामध्ये जी आहे तर ती दिसणार आहे. त्यानंतर लँड होल्डर म्हणजे आपण अल्पभूधारक असाल, त्या अल्पभूधारक असाल तर ते इथे जे आपले जमिनीचा स्टेटस आहे तर तो इथे दिसणार आहे. त्यानंतर स्कीम नेम अंतर्गत आपल्याला ही लॉटरी लागलेली आहे किंवा या यादीमध्ये नाव आपलं जे आहे तर ते जोडण्यात आलेले तर इथे आपण बघू शकता. त्यानंतर आपल्याला रक्कम किती भेटणार आहे, बेनिफिट अमाऊंट किती भेटणार आहे तर ती सर्व माहिती जी आहे तर इथे आपण इथे शेवटच्या रकमेमध्ये बघू शकता बेनिफिट अमाऊंट. तर अशा प्रकारे जी रक्कम आहे तर इथे आपल्याला जे अवजारं आहे जे आहे तर ती दाखवण्यात आलेली आहे. आपलं जर नाव या यादीमध्ये असेल तर आपण आपल्या नावाच्या समोर अशा प्रकारे आडव्या लाईनमध्ये बेनिफिट अमाऊंट जी आहे तर ती बघू शकता, आपल्याला किती टक्के फायदा भेटणार किंवा किती हजारपर्यंत जो लाभ आहे तर तो भेटणार आहे. तर मित्रांनो, आज व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, आणि जर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.